हाय एवरीवन टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस कायनेटिक थेअरी म्हणजे कायनेटिक एनर्जीच गॅस मॉलिक्युलमध्ये असलेली कायनेटिक एनर्जी अर्थात त्याची थेअरॉटिकल प्रूफ असल्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस गॅसपर्यंत आला ऑक्सिजन नायट्रोजन हवेमधले सगळे पार्टिकल्स म्हणजे काय आले गॅसेस आले आता या गॅसेसमधल्या छोट्या छोट्या मॉलिक्युल्सची आपण काय बघणार आहोत कायनेटिक एनर्जी बघणार आहोत आणि कायनेटिक थेरीसुद्धा बघणार आहोत मग कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्युल्स कायनेटिक एनर्जी ऑफ मोल कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटॉम्स ॲटॉम्समध्ये असलेल्या न्यूक्लियसची कायनेटिक एनर्जी त्याच्याभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या कायनेटिक एनर्जीज या सगळ्या गोष्टींची डीप कायनेटिक एनर्जी आपण बघणार आहोत कायनेटिक एनर्जी तेव्हाच येते जेव्हा एखाद्या वस्तूला आपण वेलॉसिटी देतो पण आता आपण सॉलिड आणि लिक्विडबद्दल बोलत नाही आहोत आपण गॅशेसबद्दल बोलणार आता हा गॅसमध्ये हवासुद्धा आली मग हवेलासुद्धा वेग असतो झाडं हायला लागली ला की हवाही जोरात सुटते वाऱ्यामुळे झाडं हलतात झाडं हल्ल्यामुळे वारा येतो काय 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 कन्फ्युजन आहेत तर वारा जेव्हा एका ठिकाणावरून दुसरीकडे डिस्प्लेस होतो तेव्हा गॅस मॉलिक्युल्स इकडून तिकडे ट्रॅव्हल करत असतात मग अशावेळी वाऱ्याला कायनेटिक एनर्जी आलेली असते या वाऱ्यामुळे मोठमोठ्या पवनचक्क्यासुद्धा फिरतात त्याच्यापासून मोठी इलेक्ट्रिकल एनर्जीसुद्धा प्रोवाईड केली जाते म्हणजे गॅसमधल्या इंटरनल मॉलिक्युलला जर वेलॉसिटी आली तर ऑब्व्हिअसली त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते इनफॅक्ट कुठल्याही गॅसमध्ये एनर्जी असतेच सी एन जी कारमध्ये आतमध्ये गॅस भरलेला असतो फुग्यामध्ये आपण हवा भरतो गॅस भरतो हायड्रोजन बबल्समध्ये आपण जेव्हा फुगे फुगवतो त्यावेळी त्यासुद्धा हायड्रोजन असतो त्याच्या आतमध्ये गॅसच असतो म्हणजे गॅस म्हणजे काय तर एक कुठल्याही प्रकारचा मॉलिक्युलर स्ट्रक्चरल एलिमेंट की जो वाईडली बाउंडेड असतो टाईटली बाउंडेड असेल तर तो एक तर लिक्विड किंवा मग सॉलिड असेल पण वाईडली बाउंडेड असतो अशा प्रकारचा कुठलाही एलिमेंट असतो ज्याला आपण गॅशेस असे म्हणतो जो खूप वेट कमी असतो त्याचा आणि त्याच्या अकॉर्डिंग विथ त्याच्यातून आपण त्याची डेन्सिटी फार कमी असते त्याच्यातून आरामात आपण ट्रॅव्हल करू शकतो तर या गॅसबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे जसं की एखाद्या फुग्यामध्ये आपण हवा भरली तर आतल्या हवेलासुद्धा प्रेशर आहे आतल्या हवेला व्हॉल्यूम आहे आतल्या हवेला वेटसुद्धा आहे आणि त्या वेट प्रेशर आणि व्हॉल्यूम या कारणाने त्याला डेन्सिटीसुद्धा आहे इव्हन त्याच्या ताकद ताकदसुद्धा आहे फुगा फुटल्यानंतर जोरदार आवाज येणार आहे म्हणजे याचा अर्थ हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या असं इंडिकेट करतात की जिथे जिथे गॅस आहे त्या प्रत्येक गॅसला काय आहे येस कायनेटिक एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी आहे आणि टोटल एनर्जीसुद्धा आहे इवन बायंडिंग एनर्जीसुद्धा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये गॅसमध्ये असलेल्या पर्टिक्युलर पोटेन्शियल्सला आपण काय म्हणतो एक त्याची एनर्जी मग जसजसं एखादा गरम गॅस होत गेला किंवा एखादा आपण हवा गरम केली एखाद्याची किंवा एखादा पर्टिक्युलर टायर आहे त्या टायरच्या आतमध्ये हवा भरलेली आहे टायर, भर टायर मजबूत ट्रॅव्हल करून करून तापलेलं आहे त्याच्या कारणामुळे आतली हवा सुद्धा तापलेली आहे मग आतल्या हवेचं टेम्परेचर वाढल्यामुळे त्याची एनर्जी सुद्धा वाढते मग तुम्हाला मी म्हटलं फुग्यामध्ये हवा भरा तोंडाने भरा आणि एका मशीननी भरा आणि एका तुम्ही गॅस आउटपुट असलेल्या कुठल्याही सोर्सनी भरा किंवा कॉम्प्रेसर भरा या चार केसमध्ये हवेचं टेम्परेचर जर वेगवेगळं असेल तर ऑब्व्हिअसली फुग्यामध्ये भरलेल्या हवेची एनर्जी वेगवेगळी असते आणि तो प्रत्येक फुगा हा वेगवेगळ्या पद्धतीने आउटपुट प्रेशर देऊन फुटतो इट मीन्स दॅट की प्रत्येक गॅसला इंटरनल कायनेटिक एनर्जी असते त्या गॅसमध्ये असलेल्या मॉलिक्युलरला मॉलिक्युल एनर्जी कायनेटिक एनर्जी असते मोलला असते पर मोल असते पर किलोमॉल असते प्रोटॉनला असते न्यूट्रॉनला असते इलेक्ट्रॉन्सला असते प्रत्येकाला कायनेटिक एनर्जी असते आणि या केसमध्ये आपण त्या संपूर्ण गॅसेसचा फक्त कायनेटिक एनर्जीचा स्टडी न करता गॅसचा प्रेशर आहे का प्रेशरबद्दल स्टडी करणार आहोत त्याच्यानंतर व्हॉल्यूमबद्दल स्टडी करणार आहोत त्यांची कायनेटिक एनर्जी बघणार आहोत त्या प्रत्येक गॅस मॉलिक्युलच्या ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशनचा डीप स्टडी या लेसनमध्ये आपल्याला करायचं आहे अर्थात या संपूर्ण गॅसबरोबर आपण रेडिएशनसुद्धा शिकणार आहोत अर्थात रेडिएशन हे गॅसेस फॉर्ममध्येच असतं त्यामुळे आपण रेडिएशन हा त्याला जोडून शिकणार आहोत आणि रेडिएशन ही गोष्ट गॅस फॉर्मपेक्षा जरा डिफरंट आहे कारण रेडिएशन हे आपल्या बॉडीवर प्रभाव पाडतात एखाद्या एलिमेंट्समधून ते रेडिएशन हवेमार्फतच बाहेर पडतात त्यामुळे एअर म्हणजेच तो आपला गॅसेस आला आणि हे रेडिएशन ते गॅसेस थ्रू ट्रॅव्हल करतात त्यामुळे त्या गॅसेसची एनर्जीसुद्धा त्या रेडिएशनमुळे बदलते आणि ह्या रेडिएशनमुळे हीट ॲप्सऑप केली जाते हीट ट्रान्समिट केली जाते कोल्ड केलं जाते एखादी वस्तू या सगळ्या गोष्टी टोटली गॅसेस थ्रू ट्रान्समिट होतात त्यामुळे हा जो लेसन आहे तो कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसबद्दल आहे आणि गॅसमध्ये असलेले सगळे प्रकार एका पर्टिक्युलर आयडियल गॅस या फॉर्म्युलामध्ये आपण बघणार आहोत ओके म्हणजे आयडियल गॅस हा एक स्पेसिफाईड फॉर्म्युला आहे जो पी व्ही इज इक्वल टू एन आर टीने दाखवला जातो आता right? पी फॉर प्रेशर वी फॉर व्हॉल्युम राईट एन इज ए नंबर ऑफ मोल आर फॉर रेडबल कॉन्स्टंट अँड टी फॉर ॲप्सोलूट टेम्परेचर म्हणजे आपण एका गॅसचा अशा पद्धतीने स्टडी करणार आहोत की ज्या गॅसचा टेम्परेचर प्रेशर व्हॉल्यूम आणि रेडबल कॉन्स्टंट अँड एन इज ए नंबर ऑफ मोल्स या सगळ्या गोष्टींच्या इक्वेशनमध्ये सेट करणार आणि याने संपूर्ण कायनेटिक थेरप गॅसेस शिकणार आहोत अदर दॅन दॅट की एखाद्या गॅसला जर तुम्ही एखाद्या कंटेनरमध्ये क्लोज केलात तर त्याची एनर्जी किती असते त्याचा प्रेशर किती असतो त्याला प्रेशर वाढवण्यासाठी काय करायचं ते प्रेशर कमी करायचं असेल तर काय करायचं गॅसचा व्हॉल्युम कमी जास्त झाला तर प्रेशरवर काय फरक पडतो आणि गॅसमध्ये असलेल्या मॉलिक्युलची वेलासिटी किती आहे तो गॅसमध्ये असलेले मॉलिक्युल कितीच्या वलासिटीनी ट्रॅव्हल करतात त्या टाकीवर आतल्या वॉलवर ते कितीचा प्रेशर देतात सी एन जी जेव्हा आपण गाडीमध्ये भरतो तेव्हा आधीची ओल्ड सी एन जी आधी भरलेली असेल आणि नंतर एक्स्ट्रा आपण सी एन जी भरली तर जुने मॉलिक्युल्स असतात ते वाईडली रँडमली फिरत असतात कारण टाकीमध्ये जागा भरपूर असते टाकी हाफ झालेली असते अचानकपणे आपण सी एन जी नवीन भरायला गेलो होतो सगळे मॉलिक्यूल एक मार्गे पटापट येऊन त्या टाकीमध्ये गर्दी होते आणि मग भरपूर मॉलिक्युल्स एकत्र आल्या कारण ते एकमेकांना टाईटली बाउंडेड होतात आणि गॅसचा व्हॉल्यूम कमी होतो आणि व्हॉल्यूम व्हॉल्यूम वाढतो आणि व्हॉल्यूम वाढला की एक्झॅक्टली exactly काय होतं बघा व्हॉल्यूम अगोदर जास्त होता कारण टाकी अर्धी होती संपूर्ण गॅसला फिरायला जागा होती आता व्हॉल्यूम कमी झालं जागाच कमी राहिली मॉलिक्युल्स एकदम कॉ टाईटली बाउंडेड कॉम्प्रेस व्हायला लागले आणि मग त्यांना मुवमेंट करायला जागा कमी भेटली म्हणजे एका गॅसच्या तुलनेमध्ये इतकं गॅस छोट्या टाकीमध्ये बसला की व्हॉल्यूम कमी झालं आणि मग प्रेशर वाढलं लक्षात घ्या ज्या ज्या वेळी व्हॉल्यूम कमी होतो तेव्हा प्रेशर वाढतो पिस्टन फॉर एक्झाम्पल पिस्टन हा एक पेनची कॅप आहे याच्या आतमध्ये मॉलिक्युल्स आहेत आणि हा जर मी पेन त्यात टाकला तर इथे इन्क्लूड झालेल्या एअरचे मॉलिक्युल्स आहेत ते कॉम्प्रेस होतात आणि कॉम्प्रेस झाल्यामुळे आतली जी हवा आहे ना ते आतल्या हवेतले मॉलिक्युल्स आहेत ते टाईटली बाउंडेड होतात आणि या पेनच्या इंटरनल वॉलवर मॅक्झिमम प्रेशर देतात म्हणजे आता आतमध्ये व्हॉल्यूम कमी झाला की प्रेशर वाढतो ही एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे या केसमध्ये सगळ्या गोष्टी आपण इथे अशाच शिकणार आहोत ज्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे एक स्पेसिफिकेशन मिळणार आहे सो ॲज पर अवर कॅनॅडिक ऑफ गॅसेस देर आर टोटल फिफ्टीन कॉन्सेप्ट आर ऑन द स्क्रीन दॅट यू कॅन सी

याला आयडियल गॅस का असं म्हणतात बिकॉज बऱ्याचशा गॅसेसच्या बाबतीत हा फॉर्म्युला अगदी ॲक्युरेट कट, कट लागतो त्यामुळे हा फॉर्म्युला आयडियल आहे आणि याला आयडियल गॅस इक्वेशन असंही म्हणतात ज्यामध्ये पी इज इक्वल टू प्रेशर व्ही इज इक्वल टू व्हॉल्युम एन इज ए नंबर ऑफ मोल्स आर इज अ रेडबर्ग कॉन्स्टंट अँड टी इज अ ॲब्स्युट टेम्परेचर या प्रत्येक शब्दांचा अर्थ काय आहे वगैरे आपण ते सगळं या डेरेव्हेशनमध्ये बघणारच आहोत ज्यामध्ये आपल्याला आयडियल गॅस इक्वेशनबद्दल शिकायला मिळणार आहे सेकंड आहे फ्री मीन फ्री पाथ मीन फ्री पाथ म्हणजे काय तर ते आपण त्या कॉन्सेप्टमध्ये ज्यावेळी एखाद्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलला एक स्पेसिफिक वेलॉसिटी येते त्याबद्दल आपण बघणार आहोत वेन द मॉलिक्युल ट्रॅव्हल फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विथ अ स्पेसिफाईड वेलासिटी दॅट ॲक्च्युली वी कॅन एक्सप्लेन द मीन फ्री पाथ ऑफ द पर्टिक्युलर मॉलिक्युल द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल्स इन द पर्टिक्युलर कायनडिक एनर्जी सो इट विल बी जस्ट एक्सप्लेन लेटर आफ्टरवर्ड सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू टॉक अबाउट सम द डिफरंट ऑफ द लॉज ऑफ गॅस गॅसच्याबद्दल काही तीन महत्त्वाचे लॉज आहेत ते आपल्याला आधी पाहायचे आहेत सो वी आर गोइंग टू मूविंग द सेकंड Um, important factors the gas law look at the question number one uh, gas laws relation between pressure, temperature, and volume. Actually, temperature means absolute temperature P for pressure, V for volume, T for absolute temperature. And here we have a gas law. The gas law? the gas law is the relation between pressure, temperature, and volume of gas. Okay, and there are three important gas laws number one is Boyle's law. बॉईल इज नावाचा एक सायंटिस्ट होता ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा गॅसबद्दल अशा प्रकारचा स्टडी केला आणि त्याने असं सांगितलं फॉर द फिक्स मास ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ द गॅस द प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम त्यांनी असं सांगितलं की एखादा पर्टिक्युलर कंटेनरमध्ये तुम्ही गॅस घ्या ज्याचं मास कसं असेल फिक्स असेल जसं की तुमच्या घरामध्ये असलेल्या गॅसची सिलेंडरची टाकी ज्याच्यामध्ये भरलेला मास आहे गॅसचा जो मास आहे तो फिक्स असणार आहे कारण ती टाकीचा व्हॉल्युम कधी बदलत नाही तो फिक्सच असतो तर तो जर मास तुमचा फिक्स असेल आणि त्या टेम्परेचर जर त्या गॅसचं कॉन्स्टंट असेल लुक ॲट दॅट आय एम नॉट गोईंग टू टॉक अबाउट एनिथिंग एल्स इफ द मास ऑफ द गॅस इज कॉन्स्टंट अँड टेम्परेचर ऑफ गॅस इज ॲक्च्युली बिन कॅ कॉन्स्टंट देन द प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम बघा इथे जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असतो तेव्हा प्रेशर हा व्हॉल्यूमला इनवर्सली प्रपोर्शनल असतं आणि हे कोणी सांगितलं आपल्याला बॉईल्ज लॉनी सांगितलं या लॉमध्ये एवढंच कळतं की प्रेशर तेव्हाच वाढतो जेव्हा व्हॉल्यूम कमी होतो सिम्पली इझी एखाद्या पिस्टांमध्ये किंवा एखाद्या पर्टिक्युलर फुग्याला जर आपण बाहेरनं प्रेस केला तर प्रेस केल्यामुळे फुग्याचा आकार छोटा होतो छोटा झाला म्हणजे याचा अर्थ फुग्याचं व्हॉल्यूम कमी झालं आणि व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे आतल्या गॅसच्या मॉलिक्युल्सवर इतका प्रेशर आला की तो प्रेशर वाढला म्हणजे व्हॉल्यूम कमी झालं की जागा कमी होते जागा कमी झाल्यामुळे आतल्या मॉलिक्युल्सला क्राऊडिंग होते आणि क्राऊडिंग झाल्यामुळे ते मॉलिक्युल्स गॅसच्या किंवा त्या कंटेनरला मॅक्झिमम प्रेशर एक्झर्ट करतात इट मीन्स यात साधी गोष्ट आहे एका बसच्या सीटवर जर तीन जणं बसलेले असतील तर जागा कम्फर्टेबल असते व्हॉल्यूम पण परफेक्ट असतं पण चौथा येऊन बसला तर व्हॉल्यूम येस एक्झॅक्टली प्रत्येकाला बसण्यासाठी लागणारा जे व्हॉल्यूम आहे ते कमी मिळतं आणि कमी मिळल्यामुळे एकमेकांवर प्रेशर वाढतो याचा अर्थ जेव्हा जेव्हा जागा कमी होते तेव्हा तेव्हा प्रेशर वाढतो कारण जागा कमी असेल तर आपल्याला कुठलीच गोष्ट कम्फर्टेबल वाटत नाही आणि ही गोष्ट माणसांच्या बाबतीत नाही गॅसच्या मॉलिक्यूलबद्दल सुद्धा होते जिथे जिथे जागा कमी तिथे तिथे गॅस मॉलिक्यूलचा प्रेशर जास्त असतो ओके सो लो एरिया कन्सिस्टिंग ऑलवेज द मॅक्सिमम प्रेशर राईट देअर इज बीन इंडिकेटेड बाय मिस्टर बॉईल्स लॉ बॉईल्स एवढं म्हणतो की कॉन्स्टंट टेम्परेचरला कुठल्याही गॅसचा प्रेशर हा व्हॉल्यूमला इन्वर्सली प्रोपोशनल असतो कुठल्या टेम्परेचरला कॉन्स्टंट टेम्परेचरला नंतर सेकंड चार्लीज लॉ चार्लीज लॉ सेज ॲट द कॉन्स्टंट प्रेशर आता इथे टेम्परेचर कॉन्स्टंट होता इथे प्रेशर कॉन्स्टंट आहे तर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेंपरेचर लुक ॲट दॅट व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम हा टेम्परेचला डायरेक्टली प्रपोशनल असतो लुक लुकट दॅट व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी वेदर पी इज ए कॉन्स्टंट आणि या तिसऱ्या केसमध्ये गे इज लॉ द गेज ल्युसॅक लॉ मिस्टर थर्ड सायंटिस्ट इज इंडिकेटेड अबाउट द वॉल्यूम इज कॉन्स्टंट इन फर्स्ट ओवर देअर टेम्परेचर वॉज कॉन्स्टंट प्रेशर इनवर्स्टली प्रपोर्शन टू व्हॉल्यूम नाव हियर द प्रेशर इज कॉन्स्टंट देन व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अँड राईट हियर नाव द व्हॉल्यूम इज गोइंग टू बी कॉन्स्टंट देन प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेंपरेचर हे तीन लॉ करण्याच्या अगोदर लक्षात ठेवायचे पहिला पी ए नंतर व्ही ए नंतर परत पी ए आणि शेवटचे जे दोन आहेत ते दोन्ही पण डायरेक्टली प्रपोशनल टेम्परेचला आहेत इट मिन्स दॅट द फर्स्ट प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू वॉल्यूम सेकंड व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी अँड दन प्रेशर इज ऑल्सो डायरेक्टली प्रपोशनल टू टी इट्स क्वाईट इझी टू रिमेंबर देर आर द बोथ आर द डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्पेचर व्हॉल्यूम ऑल्सो अँड प्रेशर अल्सो डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेपरेचर अँड प्रेशर इज ॲक्च्युली इनवर्सली प्रपोर्शनल टू वॉल्यूम सो देर आर द थ्री लॉज विच आर ॲक्च्युली कॉल्ड एज अ गॅस लॉज नेक्स्ट क्वेश्चन इज ॲब्स्युट झिरो टेम्परेचर द ॲपसुल्युट झिरो टेम्परेचर ऍक्च्युली इंडिकेट द टेम्परेचर ऍट विच द प्रेशर ऑफ गॅस वुड बी झिरो इज कॉल्ड द ॲप्सोल्युट झिरो टेम्परेचर विच इज मायनस टू सेव्हन थ्री पॉईंट फिफ्टीन डिग्री सेल्सिअस बघा आता या याचा अर्थ काय नक्की ॲप्स्युट झिरो टेम्परेचर म्हणजे आपल्या अकॉर्डिंग विथ आपण म्हणू शून्य डिग्री सेल्सिअस लाईक दॅट याच्यापेक्षा आपण ॲप्स्युट झिरो काहीच म्हणू शकत नाही पण लक्षात घ्या झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे ऍप्स्युट झिरो अजिबात नाही ऍप्स्युट झिरो म्हणजे काय तर समजा एखाद्या फुग्यामध्ये भरलेली हवा असेल गॅस सिलेंडरमध्ये भरलेला गॅस असेल किंवा तुम्ही तुमच्या तोंडामध्ये फुगवलेली हवा जरी असेल तरी या प्रत्येक गॅसला ॲक्च्युली थोडा तरी प्रेशर असतो या प्रेशरमुळे ती गॅस किंवा ते हवा आहे ती हवा दुसऱ्यावर तो प्रेशर एक्झर्ट करते आणि तो फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे वर्कडन होतं अर्थात कुठल्याही हवेला थोडं तरी प्रेशर असतंच अशा कुठल्या कंडिशनमध्ये अजिबात प्रेशर नसेल तर ज्या टेम्परेचरला अजिबात झिरो प्रेशर असतो हवेला किंवा कोणत्याही गॅसला त्याच वेळी त्याचं टेम्परेचर ॲबसोल्यूट झिरो असं असतं मग असं गॅसचं कोणतं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला त्याचं प्रेशर अजिबात झिरोच असतं तर त्याला आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणतो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादा फुगा फोडला तर जोरात हवा बाहेर म्हणजे प्रेशर आहे तोंडातून हवा जरी मारली तरी प्रेशर आहे एखादी डबी जरी उघडलीत किंवा एखादा लाडवांचा डबा जरी उघडलात किंवा एखादा मसाल्याचा डबा जरी उघडला तर त्याच्यातून निघणारी हवा आहे ना ती पर्टिक्युलर मुवमेंट करूनच बाहेर निघते याचा अर्थ आतमध्ये इन्क्लूड झालेल्या प्रत्येक गॅसला काय आहे प्रेशर आहे म्हणजे याचा अर्थ आत्ता जनरल मोडला आपल्या बाजूला असलेल्या हवेचं टेम्परेचर तेवीस डिग्री चोवीस डिग्री काहीतरी आहे या टेम्परेचर असल्या त्या हवेचं प्रेशर हे झिरो नाही आहे डेफिनेटली नाही मग असं कुठलं टेम्परेचर आहे की जेणेकरून हवेचं टेम्परेचर हवेचं प्रेशर आहे ते झिरो होऊन जाईल तर लक्षात घ्या द टेम्परेचर ॲट विच ज्या टेम्परेचरला द टेम्परेचर ॲट विच द प्रेशर ऑफ गॅस गॅसचं प्रेशर वुड बी किती पाहिजे झिरो इज कॉल्ड काय ॲपसोल्युट झिरो टेम्परेचर म्हणजे अशा टेम्परेचरला आपल्याला ती हवा सेट करायची आहे जेणेकरून त्या हवेचा प्रेशर झिरो असला पाहिजे मग असं टेम्परेचर म्हणजे कोणतं टेम्परेचर तर ॲपसोल्युट झिरो टेम्परेचर मग असं टेम्परेचर किती असलं पाहिजे तर ते आहे मायनस टू सेवन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन डिग्री सेल्सिअस मग तुमच्याकडे झिरो प्रेशर असलेली हवा आहे का तो ऑब्व्हियसली नाही आहे बिकॉज एवढं मायनसमध्ये टेम्परेचर आपण देऊ शकत नाहीत हे मायनसमधलं जायचं म्हणजे किती झालं पूर्णपणे थंडावलेलं टेम्परेचर झालं आहे मायनस वन मायनस टू मायनस थ्री करत करत मायनस टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन डिग्री सेल्सिअस म्हणजे अगदी बर्फापेक्षा जास्त हे झालं कडक लक्षात येते की आणि या केसमध्ये हवेचं प्रेशर झिरो होतो तेव्हा त्याला आपण ॲबसुल्युट झिरो टेम्परेचर असं म्हणतो लक्षात येते ही मोठी कॉम्प्लिकेटेड स्टेप आहे की ज्या केसला एवढ्या टेम्परेचरला कुठल्याही हवेचं प्रेशर किती असणार आहे झिरो असणार आहे Now there are two types of gases. As they have mentioned right here in question number four and question number five, indicating the first one is ideal gas and second one is real gas. So we are moving, just talking about this both the definition. Actually, there are a little difference between these both gases. The first one is ideal gas. ideal gas made ideal gas concept. The ideal gas is the gas in which the no interatomic forces are present.

the particle of that particular gas which actually don't have the interatomic force but yet it can actually absorb the kinetic energy okay size of the particle is negligible so there is no considerable about the size of particle and if these gases are obey the gas equation which is ideal gas equation it means that the ideal gas equation means what the gas intermolecular or interatomic force there is no interatomic force present in the gas which is called ideal gas also there is a particles which absorb the energy which is a kinetic energy in the purely form of the kinetic energy and these particle size are absolutely negligible whether this gas obey the ideal gas equation law so these all are the ideal gases now talking about the real gas what is mean by real gas real gas consists the particle of real gas possess the both potential energy also and kinetic energy also whether the kinetic energy of the particular gas consisting just because of the potential energy, rather the potential energy and kinetic energy both are carried by the particles which gas is known as a real gas and compared with the ideal gas only possesses the kinetic energy, not a potential energy. Uh, now talking about the real gas consisting potential and kinetic energy both whether the particle has finite size whether here is a size is negligible and here is a particle size is completely finite and real gas does not obey the ideal gas equation it obey the van der waals equations so there is a difference between the both gases just only has been indicated for this identification to knows about that exactly different between the ideal gases and real gases so you may explain about this only the few lines about the ideal and real gas difference which actually there is a no interatomic force of attraction is been present there is only the kinetic energy is been oriented and um, there is a no size matter about the particular molecules such entire things is known as a real gases sorry i mean to say the ideal gases whether there is a no interatomic force there is an interatomic force also and possesses the potential and kinetic energy also and the size of matter is actually been particular finite so such gas is known as a real gas so these both definitions we have done right here so it's quite easy so now we are moving the actual relation which is known as a ideal gas equation which knows and stands right there is been indicated the pv is equal to nrt Rather P is P means what V means what N and R T means what? So you guys know about there are the two kind of the derivation is been given right here. The first equation is P V is equal to N R T, whether second one is P V is equal to N K B T. So what is mean by N K B T? These and these equations are absolutely equal. Whether there is a small N and there is a capital N, there is a R present, there is no R present. So why it is this uh, two equations are right there in present and how is the equation can be transmitted through this form? So we are moving to the नेक्स्ट क्वेश्चन ऑफ ऑर ओके सो बिफोर वी गो टू द रिलेशन ऑफ पी विजिकल टू एन आर टी वी शुड नो व्हॉट इज बाय बायगॉड्र नंबर एवढ्रो नावाचा सायंटिस्ट होता ज्याने एखाद्या गॅस मॉलिक्युलच्या आतले पार्टिकल्स आहेत ते स्टडी करायला सुरुवात केली he started studying about the gases and he got the particular conclusion about the 22.4 liter of any gas look at that the number of particles in 22.4 liter of any gas in the terms of the avogadro number is indicated na is equal to 6.023 into 10 to 23 there is no unit so a for avogadro and n for number the avogadro number for any gas consisting the amount of 22.4 liter which actually been invented by mr avogadro which is an in number is one form 6.023 into 10 to 23 so it's quite easy to remember because there is an end with 23 and the power is also 23 so 6.023 into 10 to 23 is the avogadro number constant in the numericals we have to use this value many times. okay so let's back to the point prove the relation between pv is equal to nrt so, look at that. The three gases laws are applied for this fixed mass of the M enclosed, R, uh, enclosed gas R. So, there you know about that. The three gas law we have already been seen about that. The first of all, the Boyle's law at constant temperature, pressure is inversely proportional to volume. That we knows about it. The Charlie's law consisting the constant constant pressure, that volume is directly proportional to absolute temperature T, equation 2. And the very simple ever the case law at the constant volume.

टी मात्र आपण एकदाही घेतला नव्हता सो राईट साईडला एकदा so, टी right like येतो आपण घेतला इट मीन्स दॅट व्ही हा जरी इन्व्हर्सली असो डायरेक्टली असो कुठेही असो एकदा आपण इकडे घेतला आहे त्यामुळे इकडे परत रिपीट घ्यायचं नाही वेन वी आर कंबाइनिंग ऑल द इक्वेशन्स दॅट वी हॅव टू जस्ट टेक ओनली सिंगल टाईम वन लेटर ओके सो पी इज बिन टेकन व्ही ऑल्सो इज बिन टेकन दॅन राईट साईड कन्सिस्टिंग ओनली टी नॉट टू रिपीट अगेन व्ही शुड हॅव बिन टेकन सो राईट देअर द पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲप्स टेम्परेचर टी म्हणजे याचा अर्थ इक्वेशन वन टू थ्री वरून इतकंच कळलं की पी व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲप्सोलट टेम्परेचर ओके सो ही जास्त महत्वाची गोष्ट होती आता या प्रपोर्शनॅलिटीचा साईन जर आपल्याला काढायचा असेल तर आपण काय करणार आहोत कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकणार आहोत म्हणजे पी व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऍब्स टेम्परेचर बट इफ द आर इज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट फॉर एन नंबर ऑफ मोल्स देन द फॉर्म्युला विल बी जस्ट लुकिंग दॅट पी व्ही इज इक्वल टू आर टी प्रपोर्शनलिटीचं साइन गेलं आणि इज इक्वल टू साईन आला आणि कॉन्स्टंट रेडबर्ग कॉन्स्टंट आला टी आणि विच इज इक्वल टू पी व्ही इज इक्वल टू आर टी आणि जर समजा हा फॉर्म्युला एन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅससाठी करायचा असेल तर मग इथे फक्त लागतो एन सो पी व्ही इज इक्वल टू एन आर टी जर समजा हा टी मी मल्टिप्लायचा डिव्हिजनला आणला ओके फाईन तर प्रेशर ऑफ पी व्ही टी आणि पुन्हा एकदा पी व्ही टी या दोघांचं जर पहिला गॅस आणि दुसऱ्या गॅसचं इक्वेशन लावलं कुठलेही गॅसेसला तर आर हा काय असतो कॉन्स्टंट असतो म्हणजे पी व्ही अपॉन टी जर केला तर एन आर राहतो एन नंबर ऑफ मोल जर सेम असतील तर आर हा कॉन्स्टंट राहतो म्हणजे आरचा चा फॉर्म्युला किती येतो पी व्ही आपण टी येतो हा आरचा चा फॉर्म्युला आहे हा आरचा फॉर्म्युला पहिल्या गॅसला दुसऱ्या गॅसला तिसऱ्या गॅसला चौथ्या गॅसला अशा असंख्य गॅसला काय असतो कॉन्स्टंट असतो इट मीन्स कुठल्याही गॅसेसचा प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या रिलेशन मध्ये जोडलं तर येणारं उत्तर हे रेडबर्ग कॉन्स्टंटच असतं आणि अशा गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणतो ओके फाईन सो वेअर आर इज अ वॉट रेडबर्ग कॉन्स्टंट सो आता सध्या आपल्याला फक्त तीन इक्वेशन बघायचे तिघांवरून हे कंबाईन केल्यास बघायचे त्याच्यामध्ये आर हा कॉन्स्टंट टाकायचा आहे आणि एन नंबर ऑफ मॉलिक्युल म्हणून हा प्रूफ करायचा इक्वेशन फोर याच्याशी इतकं घेण देणं नाही आपल्याला फक्त एवढं सांगायचंय पी व्हि इजिकल टू एन आर टी एन इज नंबर ऑफ मॉल्स आणि आर इज अ रेडबर्ग कॉन्स्टंट डॅट्स इट ओके इक्वेशन फोर पर्यंत आपलं झालेलं आहे राईट पुढे बघा आर इज अ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कुठल्याही प्रकारच्या आयडियल गॅसला आरची व्हॅल्यू ही परफेक्टली मॅच होते जी रेडबर्ग नावाच्या सायंटिस्टने शोधून काढली आता आर काढण्याच्या अगोदर आपण एन कसा का शोधून काढतो ते आधी पाहूया एन इज अ नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ मोल्स कसा का शोधून काढायचा नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन एवढर नंबर म्हणजे छोटा एनची जी फॉर्म्युल आहे तो कसा आहे बघा इथे एन अपॉन एन एन फॉर नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड एन ए फॉर एवढर नंबर सो हा बघा हा एनचा फॉर्म्युला एन अपॉन एन ए आणि याहीपेक्षा महत्वाची गोष्ट की युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आर आहे त्याची सुद्धा व्हॅल्यू आहे एन ए इन्टू के बी ए फॉर एवढर नंबर आणि बी फॉर वन कॉन्स्टंट सो इट इज गोइंग टू बी एवड्रो नंबर इन टू वन कॉन्स्टंट मल्टिप्लाय टुगेदर इंडिकेट द रेडबर्ग कॉन्स्टंट म्हणजे इथे तीन सायंटिस्ट आहेत एका फॉर्म्युलेमध्ये एक आहे रेडबर्ग एक आहे अवेगाड्रो आणि एक बोल्ड्सन या तिघांचं रिलेशन म्हणजे आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणजे ची व्हॅल्यू एन ए के बी आहे फिक्स आहे कधीच बदलत नाही आणि एनची पण व्हॅल्यू एन अपॉन एन ए मग आता ची व्हॅल्यू मिळाली एनची व्हॅल्यू मिळाली ही दोन्ही पण आर आणि एनची व्हॅल्यू इक्वेशन फोर मध्ये टाकायची हा इक्वेशन फोर जो आपला पी व्ही इज इक्वल टू एन आर टी होता हा बघा असा होता बरोबर आहे मग मी पी व्ही जसायच्या तसा लिहिला बरोबर आहे आणि या स्मॉल एनची व्हॅल्यू ती काय टाकली एन अपॉन एन ए ही बघा इथे दिसते ही टाकली आरची व्हॅल्यू पण टाकली एन ए के बी आणि टी जसायच्या तसा हे आपलं फोर्थ इक्वेशन होते बरोबर आहे हे आपण मी इथे घेतलं त्यात आरची आणि एनची व्हॅल्यू टाकली एन एन ए कॅन्सल केला एन के बी टी हे आपलं उत्तर आलं हे बघा म्हणजे धिस वन अँड दिस वन दिस बोथ आर द आयडियल गॅस इक्वेशन दॅट ॲक्च्युली बीन इंडिकेटेड द रिलेशन बिटवीन प्रेशर वॉल्यूम अँड ऍब्स टेम्परेचर टी दिस बोथ इक्वेशन्स आर द आयडियल गॅस इक्वेशन लुक कॅन द नेक्स्ट क्वेश्चन विच इज गिवन बाय डिफाईन द मीन फ्री पाथ अँड एक्सप्लेन विथ द डायग्राम आता मीन फ्री पाथ म्हणजे काय त्याच्या अगोदर आपण फ्री पाथ म्हणजे काय आपण ऐकणार सो वॉट इज बीन बाय फ्री पाथ द पाथ म्हणजे रस्ता आणि फ्री पाथ म्हणजे त्या रस्त्यावर तुमचा मॉलिक्यूल जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्याकडे जाईल त्यावेळी त्याला कुणी मध्ये बघित धक्का देता कामा नये इट मीन्स दॅट यू आर मुंग विथ द फ्री मुवमेंट नो बडी इज ॲक्च्युली अप्लाइंग द फोर्स ऑन यू दॅट पाथ इज कॉल्ड ऍक्च्युली फ्री पाथ वे द टू सक्सेसिव्ह कॉलिजन इन बिटवीन द पाथ इज कॉल्ड ॲक्च्युली द फ्री पाथ पहिला धक्का बसला आणि दुसरा धक्का बसला या दोन धक्क्यांच्या मध्यभागी जो मॉलिक्यूल अगदी विदाऊट टचिंग स्ट्रेट लाईनमध्ये जो ट्रॅव्हल करतो त्या मधल्या रस्त्याला ॲक्च्युली फ्री पाथ असं म्हणतात

But rather you may think the first collision, second collision. First and second, we call this simple path as free path. Okay, fine. The line at which the molecule collide from one body to another another molecule and travel the straight path which is called a free path. And such a many path are alternately completely counted together and make an addition and finding the average. That the average distance is covered by that particular particle. Is called a mean free path. Matlab free total distance upon seven collisions. So it means that the mean free path that can be explained. So that we are moving to the first paragraph that actually Explain the concept of define the mean free path. Okay, so what is mean by mean free path? So there are one, two, three, four, and some of the numbers are given to just so that it can easily explain and understand uh, the concept easily so let's proceed the first one is the molecule in the gas volume are executing the random motion look at that any gas any gas container consisting the molecules and these molecules are always executing in random motion they are not a stable they are always moving here there here there colliding on the other molecule colliding on the uh, wall of the container so continuously moving because they have a स्पेसिफिक व्हॉल्यूम अँड डू टू दॉल्युम दॅट दीज ऑल द मॉलिक्युल्स आर कम्प्लिटली एनक्लोज इन द कंटेनर अँड देअर दे आर इन रँडमली इन मोशन म्हणजे याचा अर्थ कुठल्याही गॅस मध्ये असलेले जे गॅसमध्ये असलेले मॉलिक्युल्स असतात ते इकडे तिकडे रँडमली फिरत असतात ओके दुसरा काय पॉईंट सांगितलंय मॉलिक्युल्स कम्स क्लोज टू इच अदर हे इकडे तिकडे फिरणारे जे मॉलिक्युल्स असतात ते मॉलिक्युल एकमेकांच्या जवळ येतात आणि आले की मग हिअर द रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम एकाच गॅसचे मॉलिक्युल असल्या कारण त्यांच्यावर सेम चार्ज असतो आणि सेम चार्ज कधीच एकमेकांना अट्रॅक्ट करत नाहीत द लाईक पोल्स असतात ते जे रिपेल करतात सो देअर फॉर द मॉलिक्युल्स विच आर ॲक्च्युली कम्स क्लोज टू इच अदर क्लोज टू इच अदर अँड देन ड्यू टू द सिमिलर चार्ज दे रिपेल टू इच अदर अँड दे क्विकली मूव अवे फ्रॉम इच अदर आणि मग त्यांच्यामुळे काय होतं ते एकमेकांपासून लांब जातात ॲट दॅट द रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन देम अँड इलास्टिक कोलिजन्स टेक प्लेस इन बिटवीन देम सो इट मीन्स दॅट द रिपल्सिव्ह फोर्स असल्या ते एकमेकांना रिपेल करतात आणि जोरात एकमेकांवर फोर्स एक्झर्ट करून एकमेकांना लांब करतात सो देन थर्ड पॉइंट इज बिन गिव्हन द स्पीड अँड डायरेक्शन्स ऑफ मॉलिक्युल्स चेंज सडनली अशा वेळी जर फोर्स एक्झर्ट झाला त्यांच्यावर एकमेकांपासून अचामेकपणे लांब गेले तर काय होतं त्यांच्यामध्ये स्पीड अँड डायरेक्शन दोन्ही गोष्टी चेंज होतात म्हणून काढतात अँड द मॉलिक्युल्स कोलाइड ऑन द वॉल ऑफ द कंटेनर आणि अशा वेळी हे जे मॉलिक्युल्स आहेत ते रादर एकमेकांवर कोलाइड होतात नाहीतर मग कंटेनरच्या वॉलच्या इंटरनल सर्फेसवर क्लोलाइड होतात so now we are considering the molecules are actually colliding on each other but just each other traveling it has a number of collision take place and the cover the more distance from initial collision to final collision so let's talk about the next point which is talking about the collision in between the many kind of the molecules so look at that the external force is being the same some of some of the two molecules collide on each other kai molecules <laughs> ek mechanism or that by exerting the force अँड दे मूव अलाँग द स्ट्रेट लाईन आणि मग ते एकमेक आणि मग ते काय करतात स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करतात आता इथून हा एक कॉलेट झाला इथून इथपर्यंत स्ट्रेट लाईनमध्ये गेला इथे परत दुसरा मॉलिक्युलवर डॅश झाला तिथून परत स्ट्रेट लाईनने गेला तिसरा चौथा तो हा कोलिजन आणि हा कोलिजन या दोन कोलिजनच्या मध्ये फ्री पाथ आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डायरेक्शन आणि वेलासिटी अजिबात चेंज होत नाही कॉन्स्टंट असते बघा इथे दिलं आहे नंबर फाईव्ह द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्युल्स With a constant velocity between two successive collisions, it's called a mean free path. It means that the first distance, second distance, third, fourth, fifth, sixth, seventh. these all the distance are covered with the average velocity from the successive two collision is called actually the mean free path. It's been just indicated right here in. So what is the definition? Repeating again the average distance traveled by the molecule. Average distance means first, second, third, fourth, fifth, sixth, and seventh, seventh. The seventh time he has changed its path.

Okay, fine. So there we go. There is the density, which is a mass upon volume, and this density actually they directly proportional. So therefore, that we just have to talk about here. The lambda matlab, mean free path is inversely proportional to density. Actually, mass upon volume by G, n upon V the m upon V as I Fine. So mass upon volume is equal to density. And then n is a number of molecules they have indicated n upon v. It means that they have actually mentioned right there that not only the density is given by number of molecules upon volume. So therefore go. द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स अपॉन व्ही इट मीन्स दॅट मास ऑफ द वॉल्युम इज इक्वल टू ऍक्च्युली नंबर ऑफ मॉलिक्यूल्स बिकॉज एन आणि एम मध्ये काही फरक पडत नाही कारण नंबर ऑफ वर मास डिपेंड असतो आणि मास अपॉन वॉल्यूम डेंसिटी आणि इथे आपण एन अपॉन व्ही घेतलं ही डेंसिटीज सो देयरफॉर हा आला मीन फ्री पात इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी म्हणजे एन अपॉन ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि हा व्ही तो डिव्हिजनचा मल्टिप्लायला वरती जाईल म्हणजे एन अपॉन व्ही अपॉन एन सो इट मीन्स दॅट देयर वी गो द फर्स्ट इक्वेशन राईट इयर द मीन फ्री पाथ लॅमडा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डायमीटर ज्या कंटेनरमध्ये तो गॅस असेल त्या डायमीटरच्या स्क्वेअरला हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो म्हणजे बघा इथे हा आहे त्याचा स्क्वेअर आहे आणि त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हा मीन फ्री पाथ इम्पॉर्टंट थिंग व्हेरी इम्पॉर्टंट थिंग द मीन फ्री पाथ लॅम्बडा इज इन्व्हर्सली प्रोपोशनल टू एन अपॉन वी अँड ऑल्सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डायमीटर सो देर वी गो डी अपॉन लाईक दॅट डाऊन देर इन सो डॅमडा इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वन अपॉन डी स्क्वेअर इक्वेशन टू बाय कंबाईनिंग बोथ इक्वेशन द लॅमडा शुड बी रिटन एज लेफ्ट वन 1 at the numerator should have been written as it is, and the constant value of 1 upon root 2 pi is been kept right here 1 upon root 2 pi, and then d square and n upon v is been just as it is written right here. So it means by combining the equation 1 and 2 by putting the constant of the proportionality 1 upon 2 root pi, then the equation number 1 and 2 indicate the third equation, which is the actual formula of the mean free path. So lambda, 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 lambda here, then 1, 1, 1 here, then denominator consisting under root 2 pi. And then the d square as it is, and then n upon v also as it is. So the entire formula indicate the mean free path, which is actually indicated by the later lambda. And the, explain the particular meaning: the average distance traveled by the molecule from the two successive collision. It's called the mean free path. Quite easy. It's a third question. Actually, the question number eight right here: derive an expression for the pressure of the ideal gas. The question is talking about the pressure. इट मीन्स वी have टू find द formula pressure. of प्रेशर ऑफ विच गॅस आयडियल गॅस Where इज द आयडियल गॅस द आयडियल गॅस इज enclosed inside the द container. कंटेनर लुक ॲट द क्यूब अँड विच इज the द लेंथ एल या क्यूबमध्ये जो गॅस इनक्लोज झालेला आहे या गॅसचं इंटरनल प्रेशर किती असेल जे गॅसनी त्या क्यूबिकल कंटेनरच्या वॉलवर एक्झर्ट केलेलं असेल आणि आता आपण जे प्रेशर कॅल्क्युलेट करणार आहोत ते फक्त त्या सहा वॉलपैकी एका शेडेड पोर्शनच्या वॉलवर एक्झर्ट केलेलं प्रेशर कॅल्क्युलेट करणार आहोत आणि हे जे प्रेशर असेल ते संपूर्ण सगळ्या वॉलला इक्वल असणार आहे त्यामुळे आपण कॅल्क्युलेट करताना फक्त एका वॉलचा विचार करणार आहोत ज्या वॉलवर आतला गॅस आहे तो प्रेशर एक्झर्ट करणार आहे इट मीन्स दॅट वी हॅव टू फाइंड द प्रेशर फॉर्म्युला ऑफ द आयडियल गॅस वेदर द आयडियल गॅस इज एनक्लोज साईड द क्युबिकल कंटेनर हॅविंग द लेंथ एल अँड देर आर द थ्री ॲक्सिस लुक ॲट द फर्स्ट ॲक्सिस इज एक्स ॲक्सिस The second one is y-axis and third one is the z-axis. There are the three axes as per that particular plane are the perpendicular to the three axes. Fine. So, let's move to the point number one. Let n mole of the ideal gas enclose in a cubical box of volume v is equal to l cube. This is the cube and the length is l. Therefore, volume is given by l cube, the length cube. Uh, so therefore there are the n number of molecules that we have considered we don't know the number of moles so that's why we have considered as a n moles of the ideal gas enclosed inside the cubical box which volume is actually v is equal to l cube all the side of the box is at the constant temperature t means that the wall of that particular box cubical box having the absolute constant temperature which is not ever going to be changed it means that the every wall have an equal temperature and it is remain constant find the container consisting the constant temperature whether internal gas having some of the amount of pressure that we have to calculate using the formula okay fine so the first case आपल्याला ला क्यूबिकल कंटेनर चा आत्मदे साथ ले चा प्रेशर शोधाई चाहे आणि त्या साथी आपन X, Y, Z आशे तीन एक्सिस कंसिडर केले, ले

the internal gas molecules are randomly moving here and there also colliding on each other also colliding on the wall of the container it is moving continuously and happening again and again so it means that the colliding with each other also and hitting the walls of the container too otherwise box and the uh, bouncing back again so it means that if they are moving then getting backward again to be just against the wall and then again doing again and again and covering the same path which is known as a mean free path that you knows about fine so which kind of the possible direction are there there are only three axes x-axis y-axis and z-axis every time they have a velocity which is a v-velocity okay fine so it means that the velocity of the this molecule which is actually colliding on each other and also the colliding on the wall which is given by the velocity v but there is not only the single molecule that consisting the one direction of the velocity there are the three direction Vx Vy and then Vz so look at that the possible direction of the velocity Vx Vy Vz along with the specified axis it means that x y and z axis respectively it means that the molecules inside the closed container of the cubicle that can be actually having the three types of velocity toward the x-axis Vx towards the y-axis Vy and toward the z-axis Vz respectively okay fine so, just in this second point, we got only the about three types of velocity are possible of the internal closed container mo molecule, which consisting the Vx, Vy, and Vz are the velocities along with the x, y, and z axis respectively. Fine. Now, moving here, the third point. In the third point, it is the colliding on the plane, parallel to the x and y axis. Okay, fine. Z and y axis, shaded plane, with the velocity of Vx. Look at that. They have told about the colliding on the plane. Atazo molecule, to plane or collide on असा प्लेन जो पॅरलर कुणाला आहे झेडला ला आणि वाय ॲक्सिसला आहे म्हणजे शेडेड प्लेनला आता शेडेड प्लेन झेड आणि वाय ॲक्सिसला कसा पॅरलर आहे लुक ॲट द डायग्राम द डायग्राम इंडिकेटेड दिस इज द शेडेड प्लेन या शेडेड प्लेनची ही जी बॉटम लाईन आहे ती एक्झॅक्टली exactly ह्याला पॅरलर आहे इट मीन्स झेड वाय ॲक्सिसला ही पॅरलर आहे राईट right? आणि ही जी उभी लाईन आहे ही उभी लाईन आहे ती या झेड ऍक्सिसला पॅरलर आहे ओके okay, फाईन आणि एक्स ऍक्सिसचा त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे राईट हियर कारण या टाइपचे सगळे व्हर्टिकल आहेत जपकी ही अशी परपेंडिकल आहे त्याला म्हणजे याचा अर्थ या पॅरल हा जो प्लेन आहे तो दोघांनाच पॅरलर आहे एक तर हा ही लाईन आहे ती ह्याला झेडला वायला पॅरलर आहे आणि ही लाईन आहे ती झेडला पॅरलर आहे इट मीन्स दॅट द मॉलिक्युल इज मुव्हिंग टुवर्ड द शेडेड प्लेन ओके फाईन अँड विच प्लेन इज पॅरलर टू द वाय ऍक्सिस अँड झेड ऍक्सिस ओके म्हणजे आता एक मॉलिक्युल आपण कन्सिडर केलाय जो वाय डायरेक्शनला पळतोय म्हणजे या बाजूला पळतोय कुठल्या अलँग विथ द एक्स डायरेक्शनला म्हणजे याचा अर्थ व्ही एक्स ही व्हॅलासिटी व्ही एक्स व्ही वाय व्ही झेड या तीनपैकी आत्ता आता आपला मॉलिक्युल ह्या एक्स डायरेक्शनला आहे म्हणून त्याची व्हॅलासिटी व्ही एक्स इतकी कन्सिडर केली पण लक्षात या अशा टाईपचा एक मॉलिक्यूल जात नाही अशा टाईपचे मेनी मॉलिक्युल्स कदाचित एक्स डायरेक्शनला जाऊ शकतील अशा वेळी आपण व्ही वन एक्स व्ही टू एक्स व्ही एक्स वन व्ही एक्स टू व्ही एक्स थ्री व्ही एक्स फोर अशा टाईपचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स एक्सच्या डायरेक्शनला दाखवू शकतो म्हणजे सध्या आपल्याला एकच गोष्ट करायची द

आणि हा रिवर्स बॅक मारतो म्हणून हा निगेटिव्ह ओके okay? बघा पी टू कसा आहे निगेटिव्ह मध्ये की हा फायनल आहे आणि हा इनिशियल मोमेंटम आहे राईट यू नो द फर्स्ट मोमेंटम टेक प्लेस द फॉर्म्युला ऑफ मोमेंटम इज व्ही पी इज इक्वल टू एम व्ही आता काय होणार आहे वेन द मॉलिक्युल इज ॲक्च्युली ट्रॅव्हलिंग फ्रॉम फॉरवर्ड डायरेक्शन देन इट इज अ पी वन अँड देन अगेन बॅकवर्ड इट इज गोइंग टू बी दी टू सो इट इज पॉझिटिव्ह अँड इट इज निगेटिव सो देअर फॉर पी वन इज इक्वल टू एम व्ही एक्स Toward the x direction and p2 is equal to minus mvx opposite of the x direction. So there are the two momentum this is initial and this is final. Okay, so this one that we got about the there are the two types of momentum that we written about here the momentum is initial and then is a final momentum. Now we have to calculate the change in momentum. How to find the change in momentum? Final momentum minus initial momentum. So there we go. The change in momentum is denoted by delta p. Change in momentum. Final momentum. P2 minus initial momentum P1. So final momentum minus initial momentum. So we are moving to putting the value of P2. So where is the value of P2 minus Mvx? So there we go. I put the minus Mvx and there we go the minus sign as it is copied right here and P1 value here Mvx. So these minus and this is also minus. So minus minus plus and mvx plus mvx 2 mvx. So delta p is equal to 2 mvx. In minus sign, right? So this is for the change in momentum. There we go, it is moving here. The delta Px is equal to minus 2 MVX. But the momentum transfer to the wall. So therefore, mm -hmm. negatives mm -hmm. a and yala equation number 1 now. So there we got that. We have got the first formula: change in momentum. Delta P is equal to. 2mvx, it is going to be the equation 1 that we got about the first equation the change in momentum by taking the formula of initial and final momentum right here, and it's quite easy so before we do so i just want to warn you that how long the derivation is that we have to set our mind right here in so first of all we have to calculate the volume that we knows about that l cube then momentum that we got then we have to form, find the formula of velocity then average force then average pressure then average square velocities and then we are reaching at the last formula which is the pressure right it means that we have to actually calculate that all the least that first one is done second one is done now talking about velocity फाईन सो लेट्स मूव्ह राईट हियर द चेंज इन मोमेंटम दॅट वी गॉट द फॉर इक्वेशन नंबर वन बट नाव टॉकिंग अबाउट द फॉर पॉईंट नंबर फोर लोक दॅट आफ्टर कोलायडिंग ऑन द शेडेड वॉल आता जे मॉलिक्यूल्स आहेत ते आता कोलाइड होत होते लुक लुकेट द डायग्राम द डायग्राम एक्सप्लेन्स अबाउट हियर ज्यावेळी इथून येणारा मॉलिक्युल्स वॉलवर कोलाइड होत होता तेव्हा इथून जातानाचं मोमेंटम पी वन होतं मागे येतानाचं मोमेंटम पी टू होतं आणि पी वन आणि पी टू हे जाऊन आणि येऊन त्याने डिस्टन्स एल आणि एल असं दोन वेळा कवर केलं म्हणजे एल आणि एल टू टाइम कव्हर केलं होतं तो झाला त्याचा डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स किती कव्हर केला डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्युल फ्रॉम वन वॉल टू अनदर वॉल द फर्स्ट एल अँड देन सेकंड एल सो एल प्लस एल टू एल सो टू एल इज द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्युल्स देन हाऊ टू फाइंड द वेलॉसिटी वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा बघा इथे आपण वेलॉसिटीचा फॉर्म्युला घेणार डिस्टन्स अपॉन टाइम आला की डिस्टन्स आपण टू टाइम एल कवर केला आहे त्यामुळे डिस्टन्स आहे टू एल आणि टाईम आहे डेल्टा टी सो डिस्टन्स अपॉन टाइम इज इक्वल टू वेलासिटी मग आपण वेलासिटीचा पहिल्यांदा फॉर्म्युला घेऊ आपण चेंज इन मोमेंटम काढलेलं आहे मग वेलासिटीचा फॉर्म्युला बोला व्ही एक्स इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम ओके हा डी टी जर इकडे नेला तर व्ही एक्स खालील त्यामुळे आपण डी टी मतलब डेल्टा टी इज इक्वल टू टू एल अपॉन व्ही एक्स इक्वेशन नंबर टू या केसमध्ये डेल्टा पी काढला म्हणजे चेंज इन मोमेंटम काढलं आणि इथे डेल्टा टी चेंज इन टाइम काढलं मतलब मोमेंटम इनिशियलपासून ते फायनलपर्यंत किती वेळ लागला डेल्टा टी इतका वेळ लागला आणि डेल्टा पी हा काय आहे तर चेंज इन मोमेंटम आहे म्हणजे वन आणि टू या दोघांमध्ये आपल्याला डेल्टा पी मिळाला मतलब चेंज इन मोमेंटम आणि चेंज इन टाईम असे दोन आपल्याला मिळाले सो लुक ॲट दॅट हिअर वी गो दॅट वी कॅन ॲक्च्युली फाइंड द फर्स्ट ऑफ ऑल The delta px that we got it, change in momentum, final momentum minus initial momentum is equal to delta px, which is actually the equation that we got it, delta px is equal to 2mvx. That was the first equation, change in momentum. And now, talking about change in time, here we go. The time for the molecular travel back to the shaded wall is given by delta t is equal to 2l upon vx. So, 2l upon vx that we got from this, the formula of velocity. Velocity is equal to distance upon time. Time, yikari yala, hai जो नहीं थे। है, तो है। हा जो व्हॅलासिटीचा फॉर्म्युला इथे टाकलेला नाहीये बघा इथे डायरेक्ट टाइमचा फॉर्मुला घेतलाय तो कुठून आला तिथे इथे मी क्लिअर केलाय बरोबर आहे डिस्टन्स अप टाइम हा तिकडे तो तिकडे बरोबर हा आला डेल्टा टी इक्वेशन वन मध्ये डेल्टा पी मिळालाय इक्वेशन टू मध्ये डेल्टा टी मिळालाय म्हणजे चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम याचा एक तिसरा फॉर्म्युला तयार होतो जो तिसरा फॉर्म्युला आपला आहे एवरेज फोर्स म्हणजे एवरेज फोर्सचा आपल्याला दिलाय काय बघा बट द एवरेज फोर्स नीड टू ट्रॅव्हल फ्रॉम द हियर टू देअर शेडेड वॉल बॅक टू द शेडेड वॉल जाऊन आणि येऊन येण्यासाठी लागणारा ॲव्हरेज फोर्स किती लागतो तर so, Px, हा बघा इथे फॉर्म्युला दिला ॲव्हरेज फोर्स इज गिवन बाय ॲव्हरेज मुमेंटम विथ रिस्पेक्ट टू ॲव्हरेज टाईम इट मीन्स दॅट द ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू ॲव्हरेज मुमेंटम विथ रिस्पेक्ट टू ॲव्हरेज टाईम सो डेल्टा पी एक्स मतलब चेंज इन मुमेंटम विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम हा इक्वेशन वन आणि हा इक्वेशन टू हा बघा वनमध्ये डेल्टा पी एक्स आहे आणि डेल्टा टी सुद्धा आहे ओके सो so, हा आणि हा मतलब इक्वेशन वन अपॉन टू सो फोर्स ॲव्हरेज ॲज इट इज इक्वेशन वन अपॉन इक्वेशन टू असं केलेलं आहे सो आपण तिथे सुद्धा सेम तसंच करतोय सो देअर वी गो जस्ट पुडिंग द सेम व्हॅल्यू ऑफ द डिवाइड इक्वेशन वन बाय टू सो ॲव्हरेज फोर्स फोर्स ॲव्हरेज इज इक्वल टू डेल्टा पी एक्स अपॉन डेल्टा टी एक्स आणि मग आपण फॉर्म्युला लिहिणार काय एफ ॲव्हरेज इज इक्वल टू डेल्टा पी एक्सची व्हॅल्यू इथे काय टू एम व्ही एक्स अपॉन डेल्टा टी एक्सची व्हॅल्यू किती आहे ही आहे एक्स टू एल अपॉन व्ही एक्स राईट हा व्हीएक्स डिव्हिजनचा गेला इकडे वरती मल्टिप्लायला सो एव्हरेज फोर्स इज इक्वल टू टू एम आणि एक्स इन टू व्ही एक्स व्ही एक्स स्क्वेअर आणि अपॉन खाली किती राहिले हे एल राहिले सो टू अँड टू कॅन्सल देव्हरेज इज इक्वल टू वॉट एम व्ही एक्स स्क्वेअर अपॉन एल ह्याला इक्वेशन नंबर नाव द्यायचा थ्री ॲव्हरेज फोर्स आला लुक ॲट दॅट ॲव्हरेज फोर्स एम व्ही एक्स स्क्वेअर अपॉन एल एम व्ही एक्स स्क्वेअर अपॉन एल काय केलं फक्त डिवाईड केलं टू टू कॅन्सल केले डिव्हिजनचा मल्टिप्लायला नेला आणि हा आला आपला फॉर्म्युला राईट ॲव्हरेज फोर्स आता जर इथे वेलॉसिटी व्ही एक्स स्क्वेअर आहे आपला मॉलिक्युल जो आहे तो मॉलिक्युल आपला व्ही वेलॉसिटी एक्स डायरेक्शनला चांगले पण एक मॉलिक्युल असेल तर व्ही एक्स स्क्वेअर असे दोन तीन चार पाच भरपूर मॉलिक्यूल असतील तर व्ही एक्स वन लक्षात येते का हा बघा

आणि व्ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ना ती व्ही एक्स वनचा स्क्वेअर व्ही एक्स टूचा स्क्वेअर व्ही एक्स थ्रीचा स्क्वेअर प्रत्येक मॉलिक्युलची वेगवेगळी हा एक मॉलिक्यू आहे असा दुस पहिला आला दुसरा आला तिसरा आला असे सगळे एकत्र बसले आणि ह्याला आपण म्हणतो ॲव्हरेज फोर्स <striking> ओके फाईन मग आता आपण ब्याला सुट्टी टाकूया व्ही एक्स स्क्वेअर आहे तिथं व्ही एक्स वन स्क्वेअर व्ही एक्स टू स्क्वेअर व्ही एक्स थ्री स्क्वेअर असं टाकणार आहोत सो फोर्स ॲव्हरेज इज इक्वल टू एम अपॉन एल आणि इन टू ब्रॅकेटमध्ये व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री स्क्वेअर डॉ 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 डॉट व्ही एक्स एन स्क्वेअर या टाईपनी नंबर ऑफ मॉलिक्यूल्स त्याच्यावर जाऊन कोलाइड झाले बरोबर आहे इथपर्यंत आपण आलेलो एकदम सोपं यापर्यंत इक्वेशन नंबर फोरपर्यंत आलो इथे तीन दिला इथे मी फोर दिलो ओके फाईन राईट हिअर आता इथे आलो आता ॲव्हरेज प्रेशरचा फॉर्म्युला मग अशी सांगितल्याप्रमाणे आता आपण ॲव्हरेज फोर्स घेतला आता आपल्याला ॲव्हरेज प्रेशर घ्यायचं आहे ओके हा बघा इथे आता ॲव्हरेज प्रेशरचा फॉर्म्युला बघा काय दिलं ॲव्हरेज प्रेशर इज इक्ल टू ॲव्हरेज फोर्स अपॉन एरिया ऑफ शेडेड वॉल आता शेडेड वॉलचा एरिया एल स्क्वेअर आहे कारण की स्क्वेअर शेपची ओके स्क्वेअरचा एरिया आहे एल असेल तर ऑब्व्हिअसली एल स्क्वेअर हा त्याचा काय आला एरिया आला शेडेड पोर्शनचा स्क्वेअरचा सो आता आपण जो एरिया घेतो आहे तो या शेडेड पोर्शनचा घेतो आहे शेडेड पोर्शनचा एरिया आहे एल स्क्वेअर आणि व्हॉल्यूम असतो एल क्यूब मग आता आपण एरिया घेतला एल स्क्वेअर ओके आता बघूया आपण काय करायचं आहे इथे आपण काय करणार एरिया घेणार मग आपण ॲव्हरेज काय फॉर्म्युला टाकायचं आहे ॲव्हरेज प्रेशरचा फॉर्म्युला टाकायचा बघा आता हा इक्वेशन चार आलेला आहे आता ॲव्हरेज प्रेशर प्रेशर ॲव्हरेज इज इक्वल टू काय एव्हरेज फोर्स अपॉन एरिया आता बघा ना प्रेशर एव्हरेज इज इक्वल टू एव्हरेज फोर्सचा फॉर्म्युला हा बघा इथे इक्वेशन फोर मध्ये मग तो अख्खाच्या अख्खा इथे टाकायचा एम अपॉन एल इन टू ब्रॅकेट व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री स्क्वेअर डॉट डॉ डॉट आणि अपॉन एरिया एरिया काय आपला एल स्क्वेअर राईट आला, आला। okay, हा एल आहे तो डिव्हिजनचा इकडं आला मल्टिप्लायला लुक अँड डॅट हा फॉर्म्युला टाकला ओके ॲव्हरेज फोरचा फॉर्म्युला हा आणि खाली एरियाचा आहे एल स्क्वेअर आणि हा खालचा डिव्हिजनचा एल आहे तो इकडं मल्टिप्लायला आला एल स्क्वेअर इन्टू एल एल क्यूब झाला वरचे जसे तसे एल आला खाली एल स्क्वेअर इन्टू एल एल क्यूब आता एल क्यूब हा तो फॉर्म्युला आपला कसला आहे तर क्यूब हा आपला फॉर्म्युला व्हॉल्यूमचा आहे म्हणजे एल क्यूब आपण काढणार आणि एल क्यूबच्या ठिकाणी काय टाकणार व्ही टाकणार पण हे लगेच टाकायचं नाही आपल्याला व्हॉल्यूम नंतर टाकायचं आहे मग सगळ्यात आधी इथपर्यंत आलो की आपल्याला एवढ्या ब्रॅकेटची व्हॅल्यू शोधून काढायची ओके बघूया आता ही ब्रॅकेटची व्हॅल्यू आपण कशी शोधणार आहोत प्रॉपरली जायचं आहे ॲव्हरेज फोर्स झालेलं आहे आपला आता बघा मी इथे ॲवरेज प्रेशर काढतोय मी ॲवरेज प्रेशर काढण्याचा फॉर्म्युला हा एल आला खाली सो फायनल ॲव्हरेज प्रेशरचा फॉर्म्युला प्रेशर ॲव्हरेज इज इक्वल टू एम इन्टू ब्रॅकेट व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आपऑन एलचा स्क्वेअर झाला आणि एल क्यूब झाला ओके एल स्क्वेअर इंटू एल एल क्यूब झाला फाईन प्रेशर ॲव्हरेज प्रेशरचा फॉर्म्युला मिळाला इक्वेशन नंबर पाच नाव दिला आपण इथे आपल्याला ॲव्हरेज प्रेशरचा फॉर्म्युला मिळाला आहे इक्वेशन नंबर पाच नाव दिलं आपण राईट आता महत्त्वाची गोष्ट काय तर महत्त्वाची गोष्ट आहे ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर वेलॉसिटीज इथे ज्या स्क्वेअर्स आहेत ना यांच्या वेलॉसिटी एक दोन तीन चार आहेत मग यांचा ॲव्हरेज आपल्याला माहीत नाही मग तो पहिला काढायला लागेल इथे बघा आपण मी आठवडलं ॲव्हरेज स्क्वेअर वेलोसिटीज हा नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला घ्यायला लागणार आहे हो बघू या सोपाय ॲव्हरेज कसा काढायचा समजा एक दोन तीन मॉलिक्युल्स आहेत तर तीन मॉलिक्युल्स आहेत त्यामुळे तीन, तीन वेळा कळायला होणार मग आपण ॲव्हरेज काय काढतोय ॲव्हरेज स्क्वेअर वेलॉसिटी ॲव्हरेज स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे व्ही एक्सचा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे तर तो काढण्यासाठी आपल्याला काय करणार आहे व्ही एक्स वन प्लस स्क्वेअर व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री आणि आपण काय एन कारण ॲव्हरेज काढायचं असेल तर एक दोन तीन आणि जेवढे नंबर असतील तेवढा एन द्यायचा आणि हा एन आहे तो डिव्हिजनचा इकडं मल्टिप्लायला आला म्हणजे व्ही एक्स स्क्वेअर आणि हा एन इज इक्वल टू काय व्ही एक्स वन स्क्वेअर प्लस व्ही एक्स टू स्क्वेअर प्लस व्ही एक्स थ्री स्क्वेअर ह्या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला मिळाली ही बरोबर आहे आणि ही व्हॅल्यू आता आपण या इक्वेशन फायमध्ये टाकणार आहोत इथे दिसतंय का व्ही एक्स वन व्ही एक्स टू व्ही एक्स थ्रीचा स्क्वेअर यांची व्हॅल्यू आपल्याला मिळाली एन व्ही एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू आता आपण इथे टाकणार आहोत सो लेट्स बॅक टू द राईट हिअर इन आवर रेग्युलर डेरिव्हेशन बघा ॲव्हरेज स्क्वेअर ऑफ व्हॅलसिटीज व्ही एक्सचा स्क्वेअर ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची ॲव्हरेज स्क्वेअरची म्हणून बार दिला ओके okay? तर मग व्ही एक्स वन व्ही एक्स टू स्क्वेअर व्ही एक्स थ्री स्क्वेअर ऑन एन एव्हरेज काढला एन डिव्हिजनचा मल्टिप्लायला आला तर हा आला व्ही स्क्वेअर एक्स एन आणि हा आला तो उरलेला ब्रॅकेट इथे म्हणजे ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याला मिळाली व्ही एक्स स्क्वेअर एन आणि ही व्हॅल्यू आपण या ब्रॅकेटच्या ठिकाणी टाकायची सिक्स इक्वेशन आहे तो फायमध्ये मध्ये पुट करायचा पुट करूया आता आपण हे सगळं इक्वेशन व्ही एक्स स्क्वेअर एन एवढं फक्त इथे टाकायचं आहे हा बघा पी जसाच्या तसा एम जसाच्या तसा एलक्यूब म्हणजेच व्हॉल्यूम आणि ह्या संपूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू व्ही स्क्वेअर एक्स एन ही बघा टाकली इथली बघून ओके इथपर्यंत आलो प्रेशरची व्हॅल्यू मग चला आपण याच्यामध्ये आपण प्रेशरचा फॉर्म्युला टाकतोय सुदैर वी गो प्रेशर पी इज इक्वल टू एम अपॉन एलक्यूब म्हणजे कोण आपला व्हॉल्यूम आणि ह्याच्यामध्ये आपण त्याची व्हॅल्यू टाकतोय ही व्ही स्क्वेअर एक्स एन हे बघा टाकली व्ही स्क्वेअर एक्स आणि हा आला एन हा आला आपला ॲव्हरेज प्रेशर आता प्रेशर आला एवढा ओके प्रेशरचा फॉर्म्युला झाल्याच्या नंतर आपण करणार व्ही एक्स स्क्वेअर ॲव्हरेज पॉसिबल व्हॅलॅसिटी ऑफ ऑल ओव्हर द डायरेक्शन्स किती डायरेक्शनला असू शकते तर ही ॲव्हरेज पॉसिबल व्हॅलॅसिटी एक तर एक्सला वायला किंवा झेडला असू शकते सो आपण काय करणार व्ही एक्स स्क्वेअर इज इक्वल टू व्ही एक्स प्लस व्ही वाय प्लस व्ही झेड ओके okay, या टाईपने असू शकते स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअरने ॲव्हरेज स्क्वेअर व्हॅलासिटी तीन डायरेक्शनला पॉसिबल असू शकते ओके okay, मग आपण काय करणार तिन्ही डायरेक्शनला फोर्स इक्वल असणार त्यामुळे त्या सगळ्या व्हॅलासिटीचा आपण इक्वल दाखवणार ओके okay, सो दाखवतोय बघा मी इथे व्ही एक्स स्क्वेअर हा आपल्या असणार आहे इज इक्वल टू व्ही एक्सला इज इक्वल टू व्ही वायला आणि इज इक्वल टू व्ही झेडला या सगळ्यांची व्हॅलासिटी सेम असणार आहे सेम असणार म्हणजे ॲक्च्युअल व्हॅलॉसिटीचे किती पार्ट पडले तर वन टू थ्री पार्ट पडले थ्री पार्ट पडले म्हटल्यानंतर प्रत्येकाला किती येणार तर वन थर्ड येणार प्रत्येकाला वन थर्ड येणार कारण टोटल थ्री पार्ट पडले थ्री पार्टपैकी एक ह्याला एक ह्याला आणि एक ह्याला प्रत्येकाची व्हॅलासिटी कशाला इक्वल आली वन थर्डला इक्वल आली त्यामुळे आता जे आपलं इक्वेशन असणार आहे ते वन थर्ड ऑफ व्हॅलासिटी इतकं असणार आहे सो इट मीन्स दॅट की ॲव्हरेज व्हॅलासिटी विल बी ॲक्च्युली इक्वल्स टू द वन थर्ड ऑफ व्ही एक्स स्क्वेअर इतके असणार म्हणजे याचा अर्थ हा एक दोन तीन येणारी टोटल वेलॉसिटी तिघांमध्ये वाटली जाते तिघांमध्ये वाटली गेल्याच्यानंतर ती इक्वल असते इक्वल असल्या कारणाने प्रत्येकाला समान भाग दिला जातो समान भाग दिला म्हणजे तीनच्या समान भाग दिला म्हणजे वन थर्ड वन थर्ड आणि वन थर्ड समजून चाला की हा एक 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 दोन आणि तीन पार्ट पडले तर हा एक वन थर्ड हा एक दुसरा आणि हा तिसरा असे तीन पार्ट पडले वेलॉसिटीचे जे आपण स्प्लिट केले स्प्लिट केल्यानंतर वन थर्ड आपला वीस स्क्वेअर आला म्हणजे याचा अर्थ आपण काय करणार आहोत या सगळ्यांची व्हॅल्यू वन अपॉइंट थ्री V of वी स्क्वेअर अशी टाकणार आहोत व्ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजे मिळाली वन थर्ड ऑफ व्ही एक्स्क् प्रत्येकाची म्हणजे आता जे आपण करतो करतोय त्या कॅल्क्युलेशनमध्ये हा जो फॉर्म्युला आहे हा व्ही एक्स स्क्वेअरचा तो एका मॉलिक्युलसाठी वन थर्ड ऑफ वी एक्सक्वेअर असेल राईट मग तोच आपण टाकणार आहोत म्हणजे या फॉर्म्युलमध्ये आपण हा जसा आहे तसा फॉर्म्युला लिहू आणि फक्त वन थर्ड ऑफ व्ही स्क्वेअर टाकूया सो लेट्स पुट द व्हॅल्यू ओवर हिअर पी इज इक्वल टू एम आणि व्ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती टाकायची वन अपॉन थर्ड व्ही एक्स स्क्वेअर आणि हा आला एन आणि अपॉन काय व्ही आणि हा जर फॉर्म्युला प्रॉपर लिहायचा असेल तर पी इज इक्वल टू एन अपॉन व्ही पण त्याच्या आधी लिहायचा आपला वन थर्ड हा गोळी केलेला आहे वन थर्ड नंतर एन अपॉन व्ही एन अपॉन व्ही इन टू एन अपॉन व्ही आणि उरलं काय व्ही स्क्वेअर एन एम व्ही स्क्वेअर एक्स सो एम व्ही एक्स स्क्वेअर सो धिस इज द फायनल आन्सर ऑफ युअर प्रेशर दॅट कॅन बी find आउट बाय using द सेम इक्वेशन विच इज ॲक्च्युली व्हेरी कॉम्प्लिकेटेड बट यू रिमेंबर गो थ्रू दी स्टेप्स विच आर ॲक्च्युली नोज अबाउट that द सिक्वेन्शियल formulas आर used आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे कॉम्प्लिकेटेड जाऊ शकते की इथे आल्याच्यानंतर या तिघांच्या व्हॅलॉसिटीज आहेत ह्यांची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला ॲव्हरेज व्हलॉसिटी काढावी लागते ॲव्हरेज व्हॅलॉसिटी काढण्यासाठी एक दोन तीन अपॉन तीन पण तीन हा आकडा नाही टाकायचा था। एन नंबर ऑफ वेलोसिटी असतात त्यामुळे एन टाकायचा एन डिव्हिजनचा मल्टिप्लायला आला की आपल्याला या सगळ्यांच्या वेलोसिटीज मिळतात ह्या आल्या की त्या आपण इथे टाकतो अशा वेळी फॉर्म्युला आपला वेगळा बनतो जो फॉर्म्युला इथे आहे बरोबर आहे हा फॉर्म्युला आला आणि व्ही एक्स स्क्वेअर जो ही एक डायरेक्शनचं पॉसिबल आहे अशा अनेक मॉलिक्युल्स असतात आणि ते तीन डायरेक्शनला पॉसिबल असतात म्हणून एक्स वी वाय व्ही झेड या तीन प्रकारच्या डायरेक्शनला पॉसिबल डायरेक्शन असतं म्हणजे याच अर्थ आत्ता जे मॉलिक्यूलचा जो स्पीड आहे तो तिन्ही डायरेक्शनला नसून एकाच डायरेक्शन आहे मग एकाची वाटणी किती येते तर वन थर्ड येते दुसऱ्याची पण वन थर्ड तिसऱ्याची पण वन थर्ड अशी मिळून तीन डायरेक्शनला इक्वल जाते म्हणून एका एक्सचा विचार जर केला तर आपल्याला फक्त वन थर्डच वाटणी मिळते एक्सच्या डायरेक्शनला वायच्या डायरेक्शनला पण वन थर्ड आणि झेडच्या डायरेक्शनला पण वन थर्ड पण इथे आपल्या फॉर्म्युलमध्ये एक्स एक्सीस आहे त्यामुळे वेला सिटी एक्स किती आहे फक्त वन थर्ड ऑफ व्हीएक्स स्क्वेअर आहे मग ती इथे टाकली वन थर्ड ऑफ व्ही एक्स म्हणजे एक्सला फक्त वन थर्ड जोडला बाकी फॉर्म्युला असताना आन्सर इज देयर ओके